हाऊसवाईफ नव्हे होम मेकर संकल्पना भूषणवाणी लेखन मोहिनी मेढेकर बचतीची मुळाक्षरं गिरवताना आकाश आणि निधी आज आठ दिवसांच्या मोठ्या ब्रेकनं त्यांच्या नेहमीच्या हॉटेलमध्ये भेटणार होते त्या दोघांचं एकमेकांवर मनापासून प्रेम होतं आणि त्यांचं लग्नही अवघ्या दोन महिन्यांवर आलं होतं हॉटेलमध्ये निधी आधी पोचली होती पण तिला फार वेळ आकाशची वाट पाहावी लागली नाही त्यात आकाश आज एक भन्नाट गुड न्यूज घेऊन आला होता अरे सांग ना बाबा आता आणखीन किती उत्सुकता आहेस निधीनं लटक्या रागानं विचारलं मला प्रमोशन मिळालं मॅडम माझा पगार डायरेक्ट आठ हजारांनी वाढलाय शिवाय वर्षभर परफॉर्मन्स चांगला असल्यानं परफॉर्मन्स बोनसही साधारण लाखभर रुपये मिळणार आहे पुढच्या महिन्यात सत्तावीस वर्षांचा आकाश एका मोठ्या मॅन्युफॅक्चरिंग प्लांटमध्ये इंजिनियर होता वाव काय सांगतोयस काय मला तुझा किती अभिमान वाटतोय म्हणून सांगू तू सांग फक्त तुला काय का हवंय ते नवीन ड्रेस लग्नासाठी पैठणी कोणता दागिना तू फक्त सांग मला अरे हो हो हे बघ आपल्या दोघांचीही लग्नाची सगळी खरेदी झालीय त्यामुळे मला असं वाटतंय की आता पैसे खर्च करण्यापेक्षा आपण थोडं सेव्हिंग करू चल काय तुझ्या होणाऱ्या सासऱ्यांसारखं बोलतीयस ते कायम मला सांगत असतात सेव्ह कर इन्व्हेस्ट कर एक मिनिट हे सेव्हिंग इन्व्हेस्टमेंटचं खूळ त्यांनीच तुझ्या डोक्यात भरवलं नाहीये ना नाही रे बाबा पण गेल्या अनेक दिवसांपासून मी बघतेय महिन्याच्या सुरुवातीला पगार झाल्यावर तू खुश असतोस आणि जसजशी महिनाखेर जवळ येते तसा तुझा बँक बॅलन्स आणि मूड दोन्ही डाऊन असतो कम ऑन यार निधी कधी कधी होतो थोडा जास्त खर्च अगं विशी पंचवीशीच आईश नाही करायची तर केव्हा करायची नाही पण मी कुठे म्हणतीये की मौज मजा नाही करायची आता ही आपण हॉटेलमध्येच आलोय ना फक्त मला असं वाटतंय की तू तुझ्या पगारातली साधारण वीस टक्के अमाऊंट सेव्ह करायला लागलास तर काय वीस टक्के अगं आत्ताचं प्रमोशन धरूनही माझी टेक होम सॅलरी जेमतेम पंचेचाळीस हजारांच्या घरात पोचेल त्याचे वीस टक्के म्हणजे नऊ हजार झाले हो पण ही आपल्या भवितव्यासाठीचीच तरतूद असेल ना लग्नानंतर काही महिने मला होम मेकरच्या भूमिकेत राहून शिक्षण पूर्ण करायचंय त्यानंतर मी ही नोकरी शोधेनच ना निधीचं एम कॉम झालं होतं सी एस ची पहिली परीक्षाही तिने नुकतीच क्लिअर केली होती मॅडम तुमची कॉमर्स बॅकग्राऊंड आहे त्यामुळे तुम्हाला ही कळते पण आता लग्न इतक्या तोंडावर आलंय केवढे खर्च आहेत आपण एक काम करूया लग्नानंतर करूया हे सगळं तुला बचतीचं साधं सोपं सूत्र माहितीये निधीनं समजावणीच्या सुरात विचारलं काय बचतीचं सूत्र हो आपल्याला दरमहा जे काही उत्पन्न मिळतं त्यातून महिन्याचे खर्च भागवण्याआधी बचतीची आपण ठरवलेली रक्कम बाजूला टाकायची आणि उरलेल्या पैशातून खर्च भागवायचे कागदावर सोपं वाटतं ग खूप पण महागाई किती वाढली आहे एक काम कर तू असं समज की तुला प्रमोशन मिळालंच नाही आठ हजारांचं थोडक्यात तुझा जो काही आठ एक हजारांनी पगार वाढला आहे तो सेव्हिंगला टाक ओके ठीक आहे तसंही मी कायम तुझंच ऐकतो पण मला एक कळत नाही आपल्या दोघांना अजून किमान तीस पस्तीस वर्ष नोकरी करायची पगार दरवर्षी वाढणार आहेत तरी तुला सेव्हिंग्सची इतकी का चिंता आहे चिंता वगैरे नाही रे पण मला असं वाटतं की आपल्या दोघांना कायम आपल्या मनासारखं जगता यायला हवं समजा आणखी दहा वर्षांनी आपल्याला वाटलं की ही नोकरीची मगजमारी खूप झाली आपण दोघं मिळून मस्तपैकी आपला एक कॅफे सुरू करू अरे बेस्ट आयडिया आहे ही आहे ना पण अरे असं काही हटके करायचं म्हटलं तर भांडवलासाठी पैसे पाहिजेत आपल्याकडे दुसरीकडे परत एकदा रिसेशनची चिन्ह दिसत आहेत रशिया युक्रेन युद्ध कमी म्हणून की काय इस्रायल पॅलेस्टाईनमधल्या युद्धाला तोंड फुटलंय मोठमोठाल्या मल्टीनॅशनल्स नोकर कपात करतायत चुकून नोकरी गेली तर ए असं निगेटिव्ह का बोलतीयस निगेटिव्ह नाही रे पण लग्न म्हणजे नुसतीच मौजमजा नसते ना रे जबाबदारीही असते एकमेकांची एकमेकांच्या घरच्यांची तर अशी कोणतीही आणीबाणीची परिस्थिती उद्भवलीच तर आपल्याकडे किमान वर्षभर नोकरी मिळाली नाही तरी तगून राहता येईल इतकं सेव्हिंग हवं ठीक आहे तुझं म्हणणं पटतंय मला हळूहळू हे बचत बिचत करणं ठीक आहे पण ही बचत करून ती ठेवायची कुठे बँकेत बँकेत नाही काही म्युच्युअल फंडात टाकायची काय निधी मला त्यातलं ओकी ठो कळत नाही त्यात ते, ते शेअर मार्केटवर अवलंबून असतं अरे हो हो शांत हो खरं तर याविषयी मलाही फार माहिती नाही पण हल्ली खूप लोक म्युच्युअल फंडात गुंतवणूक करतात माझे ते बाबांचे मित्र नाहीत का शेखर काका तेही करतात त्यांनीच मला क्रिसेंट या पुण्यातल्या म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर फर्मचा रेफरन्स दिलाय आपण त्यांच्याकडे जायचं का हो बाबा मला कायम म्हणतात पैशांच्या व्यवहाराच्या गोष्टी नेहमी जाणकार लोकांकडून आणि त्यांच्या योग्य सल्ल्यांनी केलेल्या केव्हाही चांगल्या बेस्ट पुढच्या आठवड्यात जाऊया मग सर अशा प्रकारे आजच्या आपल्या डेटमध्ये मी तुम्हाला बचतीच्या ज्ञानाचा आवश्यक असा डोस दिला आहे मला आशा आहे की यापुढे तुम्ही तुमच्या कष्टाच्या कमाईतला वीस टक्के भाग बचत करण्याला प्राधान्य द्याल सो अगदी आजपासून आत्तापासून आपण दोघंही बचत सुरू करूया आणि लवकरच क्रिसेंटकडे जाऊया जशी आज्ञाबाई साहेब कोपरापासून हात जोडत आकाश म्हणाला आणि निधी त्याला आशीर्वाद दिल्याच्या आविर्भावात खळखळून हसायला लागली आता आपण ऐकले अपर्णा जोग यांच्या आवाजात बचतीची मूळाक्षरं गिरवताना लेखन मोहिनी मेढेकर कथा संकल्पना भूषण वाणी ही क्रिसेंटची निर्मिती असून साऊंडस्क्रेटची दोन हजार चोवीसची प्रस्तुती आहे